एक अपन काय पण बोलू झालं का एक मिनिट पाऊस झाला उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा विषय होता नारपान पेनगंगा हा जो प्रकल्प 30 वर्षापासून रखडला होता ज्याचं पाणी हे कोकणाचं पाणी इकडे वळवण्याचा जो प्रकल्प होता किंवा मराठवाड्यामध्ये वळवण्याचा प्रयत्न होता प्रकल्प होता त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे. जवळपास 7000 कोटीच्या प्रकल्पाला आज मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा असेल किंवा जळगाव जिल्हा असेल याच्यामध्ये जवळपास 5000 हेक्टर जमिनीला या ठिकाणी फायदा होणार आहे. मला तरी असं वाटतं की 17000 हेक्टर जमीन जळगाव जिल्ह्याकरता आणि 23000 हेक्टर जमीन म्हणजे 50000 हेक्टर जमिनीला याचा टोटल फायदा होणार आहे. आणि या प्रकल्पामुळे जी जमीन सुकी राहत होती त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा निश्चितपणाने फायदा होऊन हे पाणी जे वाहून जाणार होतं ते 10 TMC पाणी हे उत्तर महाराष्ट्राच्या हिश्श्याला येणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे ज्वारीचं खरेदीचं मुदत होती त्यालासुद्धा 1 महिन्याची मुदतवाढ सरकारने या काळामध्ये दिलेली आहे. लाडक्या बहिणी योजनेचा या ठिकाणी आढावा घेण्यात आला आणि पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पुन्हा लाडक्या बहिणीचा एक कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे आणि त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींचे पैसे पुन्हा दिले जाणार आहे. सर राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेला मंजुरी दिल्याची ओल्ड पेन्शन योजनेबाबत मंजुरी दिले आज राज्य सरकारकडून सुद्धा मंजुरी देण्यात आली. विषय चर्चेला आला आहे पण अजून त्याच्या इतिवृत्त बाहेर यायचं आहे. पण मला आमचे जे महत्त्वाचे विषय होते ते विभागाचे ते सांगण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केला. मंत्री गैरहजर होते VC द्वारे जॉईन झाले ते या संबंधी हे बघा रविवार आहे आज त्याच्यामुळे मतदारसंघामध्ये बरेच कार्यक्रम होते आणि ऐनवेळेस ही कालच माहिती मिळाल्यामुळे रविवारी जनरली सुट्टी असते आणि माणूस कार्यक्रम घेऊन ठेवतो त्यामुळे मंत्री निश्चितपणाने कमी होते. हिंदीमध्ये तुमचे एक पदाधिकारी आहेत ते पण आणि अमरावतीमधले एक तुमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी असं म्हटलंय की महिला अत्याचार जे होत आहेत त्यामुळे महिलांच्या हातात बंदुका द्या तर हे सगळं प्रश्न सुटेल असं त्यांनी म्हटलं. हे बघा त्यांचं ही भावना आहे आणि निश्चितपणाने या भावनेला कोणी असा दुजोरा देणार नाही कारण की हे लोकशाहीचं आणि कायदा मानणारं राज्य आहे. पण शेवटी काही ज्या घटना घडत आहेत त्याच्याने साहजिक माणसाला या गोष्टीचा संताप येत असतो आणि सरकार याच्यावर लक्ष ठेवून आहे त्याची चर्चा आज या ठिकाणी झाली. आणि शाळेमध्ये काय असावं शाळेमध्ये कशा पद्धतीचे नियम असावे त्या ठिकाणी कशी सुरक्षितता महिलांची असावी याच्या बाबतीमध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्याबद्दल एक सविस्तर अशा पद्धतीचा कार्यक्रम आखला जाणार आहे जेणेकरून त्यामध्ये शाळेला निश्चित विद्यार्थिनींना सुरक्षितता मिळेल. मुलीवर अत्याचार करणारे 34 गुन्हेगार आरोपी मला तेवढा माहीत नाही आहे. त्यांनी जो प्रश्न विचारला तेवढंच मला माहिती आहे. मला त्याच्यातलं काही तुमच्या पक्षाचे झालं नानकरम नेमनानी झालं 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 नेमनानी.